नमस्ते, श्री परमज्योती कल्कींची श्री अमा भगवानांच्या माध्यमातून प्रकट झालेली शिकवण आपण बघूया. आयुष्य निराकरण करण्याची एक समस्या नसून जगण्याची एक प्रक्रिया आहे. मी जिल एम रिव्हरडेल न्यूयॉर्क सिटीत राहते. एक चमत्कार झाला आणि 10 पेक्षा जास्त वर्षांनी जानेवारी 2019 मी गोल्डन एज मुवमेंटमध्ये परत आले. मला माझ्या आयुष्यात, माझ्या लक्षामध्ये, आर्थिक बाबीत व प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन मिळावे म्हणून मी प्रार्थना करत होते. एका वनेस ट्रेनरचे नाव मला न्यूयॉर्कमध्ये असलेल्या तिच्या मुलीकडून तिच्या कोऑर्डिनेट्सबद्दल समजेपर्यंत माझ्या मनात घोळत होते. मी तिला बघायला गेले. पहिल्या सत्रात श्री परमज्योती कल्कींची शक्ती मला जाणवली. माझ्या आयुष्यात परिवर्तन येण्यासाठी मला प्रक्रियेत भाग घेणे सुरू ठेवायला पाहिजे ही गोष्ट माझ्या लक्षात आली. फक्त ते कसे करायचे हा प्रश्न होता. माझ्याकडे पैसे नव्हते. न्यूयॉर्कपासून 3 तासाच्या अंतरावर असलेल्या पोकोनोजमध्ये मी होते. पेन्सिल्वेनियामध्ये असे कोणी नव्हते ज्यांच्याकडे मी आठवड्यासाठी वर्कशॉपसाठी, हिलिंग व सेमिनारसाठी जाऊ शकले असते. मी पुन्हा प्रार्थना केली व श्री परमज्योती कल्कींनी मला मोनरोच्या आश्रमाकडे वळवले, जिथे मला महिना $3,000 पगार होता व आठवड्यातून 2 दिवस सुट्टी होती. त्यामुळे न्यूयॉर्क सिटीमध्ये मी काही कार्यसत्रात भाग घेऊ शकले, जो माझ्यासाठी मोठा अनुग्रह होता. मग June 2019 या विश्वाने माझ्यावर काही विचित्र परिस्थितीचे प्रहार केले, ज्यामुळे मला आश्रमाच्या बाहेर काढले गेले. ईश्वराच्या कृपेने न्यूयॉर्क रिव्हरडेलमध्ये $crore इस्टेटमध्ये आले, जिथे माझ्या मूळ गरजा पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे न्यूयॉर्क सिटीमध्ये अत्याधिक गोल्डन एज सत्रात मला भाग घेता आला व मला हिलिंग मिळाले. हा केवढा मोठा अविश्वसनीय चमत्कार होता. काही महिन्यानंतर मला आयुष्यात काय मिळवायचे आहे याची स्पष्टता मिळाली. माझ्यावर झालेले प्रचंड आघात व आघातानंतरच्या तणावपूर्ण विकारामुळे मी व्यावसायिक जगापासून दूर राहिले होते, पण आता मी पुन्हा व्यावसायिक जगात परत आले. श्री परमज्योती कल्कींना प्रार्थना केल्यावर नुकतीच मला कॅलिफोर्नियामध्ये संपूर्ण फायद्यासह $90,000 पूर्ण वेळाची नोकरी मिळाली. मी माझ्या परिवारासोबत राहू लागले. माझ्या आईने मला खाडी क्षेत्रात राहायला जाण्यासाठी पैसे दिले. अर्थात हा देखील चमत्कारच. गेल्या वर्षभरात मी स्वतःसकट खूप लोकांना क्षमा करू शकले. मी अधिक जागरूक झाले, प्रेमळ, सहनशील व केंद्रित झाले. मी योगदान करायला शिकले. आता मला जास्त विश्वास आहे. माझे माझ्या ईश्वरासोबतचे बंधन अधिक दृढ होत आहे. मला मिळालेले आशीर्वाद बघायला मी शिकले, त्याचे मोजमाप करायला शिकले. अत्यंत कृतज्ञता भावनेत मी श्री परम करुण परमज्योतीची खूप आभारी आहे. धन्यवाद श्री परमज्योती कल्की.